नमस्कार मित्रांनो, जुनियर स्टार्स या तुमच्या आवडीच्या चॅनलवर तुमचं परत स्वागत. तर मित्रांनो, आपण एक सिक्वेन्स चालू केलेली आहे, त्यातले तीन पार्ट आधी झालेत आणि हा शेवटचा पार्ट असेल, ज्यामध्ये आपण पोलीस अथवा तलाठी भरतीसाठी जी प्रश्नोत्तर विचारली जातात तर त्या टाईपची 51 प्रश्नोत्तर घेतोय, जेणेकरून तुमचं या टाईपचा जर कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर तुम्हाला तो सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, तर डायरेक्टली लक्षात घ्या. पार्ट 14 स्पष्टीकरण असेल. एका सांकेतिक भाषेत औरंगाबाद किंवा AURANGABAD हा शब्द या टाईपने लिहितात, म्हणजेच काय EYVERKEFEH ठीक आहे असं लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत नागपूर हा शब्द कसं लिहाल. ठीक आहे, तर अशा टाईपच्या प्रश्नामध्ये काय करायचं असतं, हा सांकेतिक भाषेमध्ये प्रश्न विचारला लागलाय, तर बघा यातील हा शब्द जो आहे औरंगाबाद आणि हा ई वाय जो पण असेल तर या दोघांमधला संबंध तुम्हाला शोधायचा असतो आणि तोच संबंध नागपूर आणि इथल्या ऑप्शन मधल्या एका शब्दामध्ये स्थापन करायचा असतो. ठीक आहे, तर आता बघा ई आणि ए आणि ई मध्ये काय फरक आहे किंवा काय संबंध आहे. तर कुणी म्हणेल स्वर आहे दोन्ही पण, तर असं नसतं. तर बघा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी लॉजिक लागू शकतं, तर त्यामुळे असं काही फिक्स लॉजिक धरून चालायचं नाही की इथे हे लागलंय म्हणजे तिथं पण तेच लागले. तर बघा ए आणि ई मध्ये BCD हे तीन अक्षर सोडले आहेत. ठीक आहे, हा एक फक्त मार्ग असू शकतो किंवा याच मार्गाने सगळे देखील ऑप्शन असू शकतात. तर पुढचे पण चेक करत चालायचं. त्यानंतर बघा UVWXY एक्झॅक्टली हेच लॉजिक लागतंय, याचा अर्थ काय, आता शेवटपर्यंत चेक करायचं, कारण का त्यांनी चार अक्षर बदलू शकतात आणि पुढचे चार अक्षर वेगळे ठेवू शकतात, त्यामुळे पॅटर्न चेंज झालं का नाही ते चेक करायचं. ते चेक करताना पण लक्षात घ्या कमी वेळात आपलं उत्तर आणायचं असतं. त्यासाठी काय करायचं, फक्त आणि फक्त पहिला जो अक्षर आहे ए साठी ई आले आणि ए या शब्दामध्ये 1, 2, 3, 4 वेळेस आलेले आहेत, तर 4 वेळेस तुम्ही परत मोजत बसायचं नाही किंवा BCD असं कॅन्सल करून चेक करत बसायचं नाही. 4 वेळेस काय करायचं, फक्त ए साठी ई आले का इतकंच कन्फर्म करून घ्यायचं. ए साठी ई आलेला आहे, परत ए साठी ई आलेला आहे, परत ए साठी ई आलेला आहे आणि परत शेवटी पण ए साठी ई आलेला आहे, त्यामुळे बाकीच्या गोष्टी चेक करण्याची गरज नाही. तरी पण एकदा कन्फर्म हवं म्हणून शेवटचं अक्षर एकदा चेक करून घ्यायचं. तर डी ABCD EFG तीन अक्षरच सोडले आहेत आणि त्यानंतर एच आलेला आहे. ठीक आहे, तर हाच पॅटर्न सेम राहील, त्यामुळे नागपूर नागपूर या शब्दाला देखील काय होईल, तर तीन तीन अक्षरं सोडून पुढचं जे अक्षर येईल ते येईल. ठीक आहे, आता ए नंतर BCD हे तीनच अक्षर सोडलेले आहेत, त्यामुळेच एन नंतर तर चेक करण्याची गरज नाही, ए नंतर देखील चेक करण्याची गरज नाही, जी नंतर चेक करण्याची गरज आहे. ठीक आहे, ABCD EFG HIJ सोडलं के येणार, म्हणजे पहिल्या दोन ऑप्शन पैकीच एक उत्तर असणार आहे. त्यानंतर पी नंतर चेक करण्याची गरज आहे का, नाही, कारण आपले दोन्ही ऑप्शन सेमच आहेत. त्यानंतर यू नंतर चेक करण्याची गरज आहे आणि इथंच आपलं उत्तर भेटून जाईल. VWX हे तीन अक्षर जर सोडले तर वाय येतं आणि ते वाय फक्त ऑप्शन क्रमांक 1 मध्ये भेटेल आणि यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल आपल्या, तर ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, REKDYV. आणि मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी मी एक आता नवीन सिक्वेन्स चालू करणार आहे, त्यामध्ये सगळं बुद्धिमत्ता MPSC तलाठी पोलीस भरती अथवा जितके पण एक्झाम होतात त्यामध्ये बुद्धिमत्ता कशा प्रकारची विचारली जाते, तर ती सिक्वेन्स मी चालू करणार आहे आणि बुद्धिमत्ता तुमचं पूर्ण इथल्या इथंच कव्हर होऊन जाईल. त्यामुळे आमच्या चॅनलशी रिलेटेड राहा आणि मी जे व्हिडिओ अपलोड करतोय एखादा तुम्हाला आवडणार पण नाही त्यात काही हरकत नाही, पण जे महत्वाचे आहे ते तरी मिस नका करू. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 2. एका सांकेतिक भाषेत कुत्र्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हत्ती म्हटले, हत्तीला कोल्हा म्हटले व कोल्ह्याला कुत्रा म्हटले, तर त्या सांकेतिक भाषेत पाळीव प्राणी कोणता. ठीक आहे, उत्तर तर आधी दिसतंय, कुत्रा, वाघ, सिंह, हत्ती आणि वाघ चुकून डिस्प्ले झालंय, पण लक्षात घ्या की याचं उत्तर जरी दिसत असलं तर खूप जणांना लक्षात येत नाही की आलं कसं. आता इथं तर यांनी कुठला प्राण्याचं नाव विचारलं नाही, तर महत्वाचं काय की या सांकेतिक भाषेत पाळीव प्राणी कोणता. तर लक्षात घ्या की सुरुवातीला इथं काय करायचं, तर उलट मार्गक्रमण करायचं, म्हणजेच काय, आधी प्रश्न काय ते विचारायचं, शेवटची लाईन वाचायची आणि मग सांकेतिक भाषा काय म्हणते ते विचार करायचं. पाळीव प्राणी कोणता असतो आपल्या नॉर्मल आयुष्यामध्ये, तर पाळीव प्राणी दिलेल्या प्राण्यापैकी बघा, कुत्रा आहे का, हो असतो, वाघ आहे का, नाही, सिंह आहे का, नाही, हत्ती आहे का, नाही, हत्ती पाळीव प्राणी नाही, लक्षात घ्या, कोल्हा आहे का, नाही, आणि कुत्रा तर आहेच. त्यामुळे लक्षात घ्या की काय म्हणले त्यांनी की सांकेतिक भाषेत पाळीव प्राणी कोणता, तर पाळीव प्राणी कुत्रा असतो. तर आता कुत्र्याला काय म्हटलंय तेच या प्रश्नाचं उत्तर असेल, कुत्र्याला वाघ म्हटलंय म्हणून काय याचं उत्तर वाघ असेल. तर खूप जणांना कन्फ्युजन काय होतं की कुत्रा हा पाळीव प्राणी एक लक्षात येतं, पण कोल्ह्याला कुत्रा म्हटलंय म्हणून कोल्हा हा पाळीव प्राणी आहे असं लिहितात खूप जण, तसं नाही, तर कुत्र्याला वाघ म्हटलंय आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल
आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. 60 वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करावयाचा उत्सव या शब्दसमूहाचा अर्थ कोणता? मराठी व्याकरण मधला प्रश्न आहे. चार ऑप्शन दिलेले असतील आणि रौप्य, सुवर्ण, अमृत हे तर तुम्हाला माहितीच असतं, पण हिरक हा शब्द खूप जणांच्या ओळखीचा नसेल. जर ज्यांचा अभ्यास असेल त्यांचा असेल, पण ज्यांनी कधीच वाचलेलं नाही त्यांच्यासाठी महत्वाचं म्हणजे हा जो शब्द आहे हाच या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 हिरक. हिरक काय असतं? तर 60 वर्ष पूर्ण झाल्यावर जो उत्सव साजरा केला जातो त्याला काय म्हणतात? 60 हिरक. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. कर्तव्य शून्य माणसाला काय म्हणतात किंवा डॅश डॅश असं म्हणतात? ऑप्शन आहेत दळूबाई, मेषपात्र, रडतराव, दिवटा. ठीक आहे, याचं उत्तर तुम्हाला लक्षात आलंच असेल, पण लक्षात घ्या की दळूबाई, रडतराव, दिवटा हे ऑप्शन चुकीचे आहेत. ऑप्शन क्रमांक ब मेषपात्र. म्हणजेच काय? जो कर्तव्य शून्य माणूस असतो किंवा ज्याला कशाशी देणं घेणं नसतं तर त्याला काय म्हणतात? मेषपात्र. ठीक आहे, पुढचा बघा, यातील मेष या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आलाच असेल. प्रश्न क्रमांक 5. महम्मद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण काय केले? ठीक आहे, औरंगाबाद जवळचं देवगिरी, तर त्याचं नाव महम्मद बिन तुघलकाने काय केलं? ऑप्शन क्रमांक 1 देवनगरी, 2 दौलताबाद, 3 महम्मदाबाद, 4 फिरोजाबाद. ठीक आहे, तर याचं उत्तर पण तुमच्या लक्षात आलंच असेल, पण यासाठी पण प्रॉपर अभ्यासच लागतो. कारण का? काही काही जण गेस चुकीचा करतात, त्यामुळे गेस कडे नका जाऊ तर प्रॉपर स्टडी कडे जा. आणि याचं उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 2 दौलताबाद. ठीक आहे, तर दौलताबाद ही काय? तर देवगिरीचं नामकरण झाल्यानंतर दौलताबाद असं पडले, आणि ते नामकरण कोणी केलं? तर महम्मद बिन तुघलक. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 6. चरक हा कोणत्या दरबारातील वैद्य होता? प्रश्न नीट आहे का? चरक हा कोणत्या दरबारातील वैद्य होता? चरक एक आपल्या इतिहासातले महत्वाचे व्यक्ती होते, ते कोणत्या दरबारातील वैद्य होते, डॉक्टर होते. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 चंद्रगुप्त मौर्य, अशोक, कनिष्क की सातकर्णी. तर याचं उत्तर प्रॉपरली माहीत असेल तरच लक्षात येतं, नाहीतर मग गेस तुमचा 100% चुकणारच. तर याचं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 3 कनिष्क. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. भारताचे सर्वोच्च न्यायालय डॅश डॅश या दिवशी अस्तित्वात आले, किंवा भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या दिवशी अस्तित्वात आले, त्याचा अस्तित्वात येण्याची तारीख कोणती? हा प्रश्न महत्वाचा आहे, याकडे विशेष लक्ष द्या आणि हे पाठच ठेवायचं उत्तर. ऑप्शन आहे 26 जानेवारी 1950, 15 ऑगस्ट 1950, 26 जानेवारी 1950, 15 ऑगस्ट 1948. ऑप्शन कन्फ्युजन करणारे आहेत, कारण जितके पण इयर दाखवले आहेत तर ते काय 26 जानेवारी 1950 राज्यघटनेशी रिलेटेड आहे, 15 ऑगस्ट 1950 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट परत हे स्वातंत्र्याशी रिलेटेड आहेत, त्यामुळे कन्फ्यूज इथं मुलं जास्त होतात. तर यासाठी काय? प्रॉपरच माहिती पाहिजे आणि प्रॉपर स्टडी पाहिजे. तर याचं उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी 1950 या दिवशी काय झालं? तर भारताचं सर्वोच्च न्यायालय जे आहे ते अस्तित्वात आलं. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 8. 1857 उठावाची सुरुवात कुठे झाली? इतिहास म्हणलं की हा पार्ट तर आलाच आणि हा पार्ट सोडता येणारच नाही, कारण हा इतिहास आपला इतिहास जो आहे तो हाच आहे. तर आपल्या स्वातंत्र्याच्या उठावाची सुरुवात देखील इथूनच, ही ठिंगी म्हणतात त्याला. तर त्यातील याची सुरुवात कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे कानपूर, दुसरा आहे मिरत, तिसरा आहे झाशी, चौथा आहे अरा. याचं उत्तर तुमच्या लक्षात आलंच असेल, आणि जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांना तर या उठावाबद्दल सर्व माहिती असते. तर याचं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 2 मिरत. मिरतच्या छावणीमध्ये या उठावाची सुरुवात झाली होती. 1857 उठावाची सुरुवात कुठे झाली? तर मिरतला झाली. प्रश्न क्रमांक 9. सिंधू नदीचा उगम कोठे होतो? नीट आहे का प्रश्न? सिंधू नदीचा उगम कोठे होतो? ऑप्शन क्रमांक 1 कैलास मानसरोवर, यमुनोत्री, राकस सरोवर की रोहताक सरोवर. ज्यांचा भूगोलचा अभ्यास कमी असेल त्यांना यातलं खूप कन्फ्युजन असतं, पण तुम्हाला जर माझ्या मते 7वी किंवा 8वीचा भूगोल जर घेतला तुम्हाला ही नदी प्रणाली जी आहे ती सर्व समजून जाईल, एकदा तरी पूर्ण रीड करून टाका. ठीक आहे, आणि यावरती असेच प्रश्न विचारतात, तर याचं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 1 कैलास मान सरोवर. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 10. शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी जे मूळ ज्ञान आहे त्याचा आविष्कार करणे होय, असे मत कोणी मांडले? हा प्रश्न एका अशा महान व्यक्तीशी रिलेटेड आहे, आणि माझ्या म्हणत तर त्यांच्यासाठी आदराचे स्थान आहेच, तुमच्या पण असेलच, पण महत्वाचं काय आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून? तर यांचं असं कोणी मत
तर लक्षात घ्या मित्रांनो, शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी जे मूळ ज्ञान आहे त्याचा आविष्कार करणे होय असं मत कोणी मांडलंय? तर चार ऑप्शन आहेत, डॉक्टर बी आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद की महात्मा ज्योतिबा फुले. तर लक्षात घ्या, हे जे वाक्य आहे ना ते त्यांचा आविष्कार, त्यांना ज्ञानाचा आविष्कार झाल्यानंतर त्यांनी हे वाक्य बोललेलं आहे. ते म्हणजे काय? तर शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी जे मूळ ज्ञान आहे त्याचा आविष्कार करणे होय असं मत कोणी मांडलंय? तर स्वामी विवेकानंद यांनी मांडलंय. म्हणून याचं उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 11, दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला? ठीक आहे, हा पण प्रश्न महत्वाचा आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून आणि प्रत्येक एक्झामच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्वाचा आहे. तर याचं उत्तर माहीत असू द्या, इल्तमश, महम्मद बिन तुगलक, गियासिन तुगलक, किंवा खिलजी. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, इल्तमश. ठीक आहे, कुतुब मिनार, परत आपला ताजमहल, तर यांचे जितके पण या हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत ना, तर त्यांचं बांधकाम कोणी केलं, त्यांचा पार्ट कधीचा होता, ही माहिती तुम्हाला असलीच पाहिजे. तर हे कॉमन म्हणजे जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. तर दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला? तर इल्तमश यांनी बांधला. प्रश्न क्रमांक 12, वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाची डॅश डॅश म्हणजे ही एक मन असेल किंवा इथं वाक् प्रचारचा वापर करायचा असेल, कंबर कसली, कंबर खचली, कंबर बांधली, कंबर तुटली. ठीक आहे, हे वाचल्यानंतर ज्यांचं मराठी बॅकग्राऊंड आहे त्यांना सहज लक्षात येतं की याचं उत्तर काय? तर कंबर खचली हेच असणार आहे. ठीक आहे, कंबर खचली याचा अर्थ काय? थोडक्यात महागाईमुळे तो परेशान आहे इकडे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 13, हा प्रश्न शेवटचा असेल, मार्च महिन्याचे एकूण सेकंद किती? ठीक आहे, ऑप्शन दिलेले आहे चार. आता हे तर कॅल्क्युलेट करत बसलात तर तुम्हाला कमीत कमी 3 मिनिटं लागतील पूर्ण गुणाकार सॉल्व्ह करणं. तर असं करत बसायचं नाही, आपण स्मार्ट वर्क करणार आहोत आणि आमच्या चॅनलचा उद्देशच हे आहे की बाकीचे लोक काय सांगतील तुम्हाला की ह्याकडे मार्च महिन्यामध्ये किती दिवसात असतात, 31 दिवस असतात, 31 दिवस लिहा, त्यानंतर 24 दिवस, 24 तास असतात एका दिवसात, म्हणून 24 तास लिहिले, नंतर 60 तास असतात दिवसातून, 60 तास, सॉरी, एक 24 तासामध्ये 60 मिनिटं असतात, 60 मिनिटं, त्या 60 मिनिटांमध्ये 60 सेकंद असतात, 60, आणि त्यानंतर 31 दिवस, आणि हा गुणाकार टोटल करा आणि त्यानंतर उत्तर चेक करा. तर इतकं लेंदी वर्क करत बसेल सहज लक्षात येतं की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च यामध्ये किती, जानेवारी आणि मार्च मध्ये 31 दिवस असतात, 31 31. तर सरळ सरळ मनामध्ये ठेवायचं फक्त 31, किंवा जर तुम्हाला समजत नसेल लवकर तर लिहून घ्या मार्च मध्ये 31 दिवस असतात. त्यानंतर हे तर सहज लक्षात येतं, 24 × 60 × 60 हाच पॅटर्न असतो, त्यामुळे दिवस म्हणजे दिवसातले तास, दिवस किती 31, दिवसातले तास किती 24, त्याच्यानंतर एकूण मिनिट आणि मिनिटाचं सेकंड, आणि त्यांनी काय विचारलंय? सेकंड. त्यामुळे इथं स्टॉप करायचं. आता काय करणार, इथपर्यंत सगळे कॉमेंट केले तर चालेल, पण महत्वाचं काय, इथून पूर्ण गुणाकार करत बसण्याची गरज नाही. खूप जण काय करतील, 24 × 60 करतील, त्यानंतर 60 हे पूर्ण जो आलेला गुणाकार आहे त्याला 60 ने गुणतील, आणि त्यानंतर पूर्ण गुणाकाराला 31 ने गुणतील. इतकी करत बसण्याची गरज नाही मित्रांनो. आणि सेकंड गोष्ट अशी, या ठिकाणी काय करायचं, सहज लक्षात घ्या, एकांकांचे अंक चेक करा. शॉर्टकट सांगतोय, 4 ने 0ला गुणलं 0 येणार, परत आलेल्या 0 ने 0ला गुणलं 0 येणार, आणि परत 0 येणार. पण इतकं करण्यापेक्षा हे शेवटचे जे 2 आहेत ना ते सोडून द्या. महत्वाचं काय, 24 आणि 31 चा गुणाकार करा, आणि 6 6 36 आहे, ते 36 येतं, म्हणून एकांकांचा जो अंक आहे ना तो 4 येणार आहे, हे लक्षात येतं बरोबर. ज्यांचा प्रॉपर मॅथचा अभ्यास असेल त्यांना हे समजलं असेल, नाही समजलं तर स्वतः चेक करा. आणि इतकंच लक्षात घ्या की एकांकांच्या अंकाकडे फोकस करा. हे 2 0 जे आहेत शेवटचे ते तर येणारच आहेत, कारण का इथे 0 आहे, इथे 0 आहे, तर त्यांना 10 × 10 म्हणजे 100 100 साईडला काढा, आणि राहिले जे 6 6 4 आणि 1 यांचाच गुणाकार करा. तुम्हाला तुमचं उत्तर ऑप्शन मधून सहज लक्षात येईल की ऑप्शन क्रमांक 2 येणार आहे. मी पण केलेला नाही गुणाकार, पण मला पण कन्फर्म माहिती आहे की याचं उत्तर 2 येऊ शकतं. ठीक आहे, चेक करूया आपण याचं उत्तर काय बरोबर. ऑप्शन क्रमांक 2 हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, तर मित्रांनो हे टोटल 51 प्रश्न झाले. हे 51 प्रकारचे प्रश्न तुम्ही जर केलेत तर तुम्हाला इतर काही करण्याची गरज नाही असं म्हणणार नाही, पण हे मोस्टली तुमचं होऊ शकतं कडे. तर याच टाईपचे प्रश्न विचारले जातात. तुम्हाला प्रश्नाचा टाईप कळाला असेल, यानंतर मी बुद्धिमत्तेची पूर्ण म्हणजे जी की MPSC, तलाठी, पोलीस भरती अथवा इतर कुठली बँकिंग सर्व प्रकारच्या एक्झाममध्ये जे बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारले जातात तर ती पूर्ण सिक्वेन्स मी इथं घेणार आहे. त्याचा पॅटर्न तुम्हाला समजून सांगणार आहे, त्याचा स्टडी कसा करायचा ते पण सांगणार आहे. ठीक आहे, इतर विषयाचं घेणं जरा टाइम लागतोय, त्यामुळे आमची टीम जरा सध्या तेवढं काही वर्क करत नाही तुमच्यासाठी. तरी पण लक्षात घ्या की आम्ही डेली अपलोड करतच आहोत, आणि एक ना एक तुम्हाला खूप फायदा होईल या सर्व लेक्चरचा. तर फक्त इतकंच की कनेक्टेड राहा. थँक्स फॉर वॉचिंग, आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक द्या, आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.